नागपूर जिल्ह्यातील रामटेक बायपास तुमसर मार्गावर रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका कार व पिकअपच्या धडकेत एकाचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह कार क्रमांक MH 33A4132 हिने सहकारी मित्राच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला गोंदिया येथे गेले होते. लग्न समारंभाहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या MP28G4771 क्रमांकाच्या अशोक लेलँड पिकअपला त्यांच्या कारची जोरदार धडक लागली. अपघात इतका भीषण होता की यात कारचा समोरील भागाचा चुराडा झाला असून पिकअपचा मागील भाग वेगळा झाला आहे. हा अपघात जवळपास रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पवनी वनविभागात कार्यरत असणारे क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव वय 35 वर्ष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सोबत असलेले मनोज इनवाते वय 35 वर्ष यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे व अन्य प्रदीप सूर्यवंशी वय 35 वर्ष व निकेश कुंभलकर वय 30 वर्ष या दोन व्यक्तीची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नागपूर मेडिकल येथे पाठविण्यात आले असून घटनास्थळावरून पिकअप चालक फरार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे. काल रात्री अंदाजन 2:15 दरम्यान स्वप्नील जाधव म्हणून आरो आहे ते पवनी रे रामटेक हद्दीतले ते गोरेगाववरून त्यांच्या मित्राच्या रिसेप्शन मधून परत येत असताना रात्री 2:15 दरम्यान राखी तलाव या ठिकाणी त्यांच्या अल्टो गाडीचा अपघात झाला आहे. त्या अपघातामध्ये ते स्वतः स्वप्नील जाधव हे मरण पावलेले आहे आणि त्यांच्यासोबत 3 मित्र होते. त्यांचे मनोज इनवाते, प्रदीप सूर्यवंशी व नितेश कुंभलकर हे गंभीर रूपात जखमी होते. त्यांना ताबडतोब आपल्या कर्मचारी स्टाफसह PSC रामटेक येथे पाठवून तिथून नागपूरला मेडिकलला रेफर केल्याने त्यांना उपचार तिकडे चालू आहे. त्या संबंधाने चंद्रभान बाजीराव परतेती यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला 279, 337, 338, 304 अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यामध्ये जे आरोपी वाहन चालक आहे तो MP28G4771 हा घटनास्थळावरून फरार झालेला आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून सदर कारवाई करण्यात येत आहे.